we are now heading towards our next destination named as Kayar. Was the next destination. So guys, ते जे समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे आपलं अंजनवेल लाईट हाऊस. 3 ते 5 या दरम्यान जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण अनफॉर्च्युनेटली आता 1:15 झालेलं आहे ज्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही. तोलकेश्वर दीपस्तंभ असं नाव आहे ज्याला अंजनवेल पण अंजनवेल लाईट हाऊस पण बोलतो आपण. Do you know what you want? Looking for yourself in a bottle of red. Giving you all I got. I just wanna know what it's like to be dead. माझ्या मागे आहे टाळेश्वर मंदिर आणि राईट साईडला त्याच्या अंजनवेल लाईट हाऊस. तो तर 3 ओपन होणार आहे तर आपण थांबणार नाही आहोत, आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. सो इथून आता पुढे डॉल्फिन पॉईंट आपण बघू. हा रूट तुम्ही बघा आणि सांगा मला कसा आहे ते, बिकॉज हा टोटली ऑफ रोड आहे. वेटिंग फॉर मंदार. तुम्हाला असं वाटेल की मी जंगलात चाललो आहे, पण पुढचा व्ह्यू बघून तुम्ही मला सांगा की हाऊ इट इज. हा व्ह्यू हळूहळू रिव्हील होत चालला आहे आणि राईट साईडला बघू शकता तुम्ही की समुद्र आहे आणि बस हा रोड आणि आपल्या लेफ्ट साईडला अंजनवेलचं लाईट हाऊस आहे. एक मिनटं दाखवतो तुम्हाला. हां, हे आहे अंजनवेल लाईट हाऊस आणि राईट साईडला समुद्र. खूप भारी असा व्ह्यू आहे. कसं वाटतंय तुम्हाला या डॉल्फिन पॉईंटला येऊन मला कमेंट करून कळवा आणि सांगा. तोपर्यंत आम्ही थोडी क्षणभर विश्रांती घेतो. आता आपण आहोत डॉल्फिन पॉईंट, जसं मी तुम्हाला बोललो होतो. याला डॉल्फिन पॉईंट असासाठी बोलतात की इथून डॉल्फिन्स वगैरे खूप दिसतात आणि ॲक्च्युअलमध्ये आम्हाला 4 ते 5 डॉल्फिन्स इथे दिसले. उद्या मारताना एक्झॅक्टली मागे जर बघाल तर हा जो अंजनवेलचा लाईट हाऊस आहे दीपस्तंभ, तो पूर्ण या समुद्रासाठी म्हणजे ज्या बोटी जातात त्या बोटींना संकेत म्हणून असा ठेवला आहे. आणि इथला जो सनसेट आहे तो स्पीचलेस बोलेन मी, की त्याला वर्ड्समध्ये एक्सप्रेस नाही करू शकत मी, कारण सिरियसली भारी आहे. आणि तो जर बघायचा असेल तर तुम्हाला मी आय कार्ड देतो. लास्ट टाईम मी आलेलो होतो तेव्हा तो कॅप्चर केलेला आहे. आता आम्ही या डॉल्फिन पॉईंटवरून निघत आहे. मस्तपैकी क्षणभर विश्रांती झालेली आहे. जेवण करू त्याला रस्त्यामध्ये. विळणेश्वर करून टेम्पल आहे तर ते पण कॅप्चर करायचं आहे. फुल ऑफ रोडिंग असा हा रस्ता आहे. जरा जास्तच ऊन आहे त्याच्यामुळे थोडंसं डिहायड्रेशन काइंड ऑफ फील होत आहे आम्हाला दोघांना पण.
अंदाचा एक मित्र आहे, तर त्याच्या हॉटेलवरतीच जायचं आहे जेवणासाठी. सो लेट सी, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. हॉटेल किनारा, इथे आम्ही दुपारचं जेवण घेतलं. आता वाजले 3:46. आम्ही इथे 3 वाजता आलेलो. आमचा हा एक मित्र, ॲक्च्युली हा मंदारचा मित्र आहे, सो जो गोवाघरमध्ये होता आणि बेसिकली त्याचाच हॉटेल होतं ते. खूप छान असं जेवण होतं हे. आम्ही प्रॉन्स फ्राय करून थाळी होती ती खाल्ली. खूप छान असं जेवण आहे. मी हॉटेलचं नाव तर दिलं आहे तुम्हाला. आता आम्ही चाललो आहे बीचला, गोवाघर बीचला, जो की लॉंगेस्ट बीच आहे, अराउंड 7 किलोमीटर आहे. बीच आहे, तर अराउंड 7 किलोमीटर अशी याची लांबी आहे. बघू आपल्या मागचा जो बीच आहे तो कसा आहे. इकडे यायचा ॲक्च्युली प्लॅन नव्हता आणि इथे मागे स्टॉल्स आणि फूड कॉर्नर्स आहेत. सो इन केस जर तुम्ही तुम्हाला काय स्नॅक्स वगैरे सर्व करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. सो हा एक गोवाघर बीच, इथे येण्याचा प्लॅन नव्हता ॲक्च्युली, पण स्टील मित्र बोलला जाऊ नये एकदा. मित्रांनो, हा होता आपला गोवाघरचा बीच. इंडियामधला वन ऑफ म्हणजे लॉंगेस्ट बीच आहे. 7 किलोमीटरचा सरळ पट्टा आहे, कुठेही कट नाही आहे मध्येच. वी आर नाऊ हेडिंग टुवर्ड्स अवर नेक्स्ट डेस्टिनेशन नेम्ड ॲज काय आहे यार माझं नेक्स्ट डेस्टिनेशन. हां, सो गाईज, वी आर हेडिंग टुवर्ड्स अवर नेक्स्ट डेस्टिनेशन इज वेळनेश्वर टेम्पल. मित्रांनो, हा जो मी तुम्हाला आता दाखवला मागे, सो हा एक फॉरेनर आहे आणि तो आमच्यासोबत ऑलमोस्ट म्हणजे हरिहरेश्वर श्रीवर्धनच्या अगोदरपासूनच तो, म्हणजे आम्ही जिथे तिथे चाललो आहे तर ऑलमोस्ट तिथे तिथे त्या लोकेशन्सला आम्हाला दिसतोय तो. आणि आपण तर मोटरसायकलवरती करतो आहे प्रवास, पण तो सायकलवरती करतो प्रवास. सो बिग थम्स अप फॉर हिम. गो प्रो स्टॉप रेकॉर्डिंग. आपल्या समोर जे मंदिर आहे ते गणपतीचं वेळनेश्वर मंदिर आहे. हे बघा, हां, ती टी शर्ट घ्या. ओके,
मंदिराची पूर्वी जी ती आपली रचना त्या प्रकारे असेल ती गोष्टी लक्षात आली नाही पण ती काय कलर पाहिजे आता त्याच्यात दुरुस्ती म्हणून हे वेगळं असं खरा वर्धा विजय कोणी हा आहे असं हा तो इथे वाटणार अच्छा वेळनेश्वर टेम्पल जे आपण एक्सप्लोअर केलं थोड्या वेळापूर्वी जयगडला एक लाईट हाऊस पण आहे आणि जयगड हा फोर्ट पण आहे. आत्ता ॲक्च्युली टाईम झालेला आहे 6:15. आय डोंट नो की आपल्याला किती काय एक्सप्लोअर करायला मिळतं आहे बिकॉज ऑफ टाईम कन्सर्न. आणि दुसरं म्हणजे आता एक सेकंड जयगड लेफ्ट हेडवी लेफ्ट जयगड पण लेफ्ट टाईमच्या अभावामुळे थोडंसं पळापळ होणार आहे कारण एकदा का सूर्य मावळला की आमचा प्लॅन असतो थांबण्याचा. आपलं हॉटेलचं लोकेशन तर फ्रीज झालेलं आहे. उरला प्रश्न फक्त हा की आपण आता किती काय काय एक्सप्लोअर करू शकतो. आपण आता ऑलरेडी आजच्या दिवसात खूप काही बरंच बघितलं आहे तर आमचा प्रयत्न आहे की जयगड पण पूर्ण एक्सप्लोअर करू. आता बघू पुढचं डेस्टिनेशन तरी तेच आहे पण बिफोर दॅट आपल्याला ती फेरी बोट पकडणं खूप जरुरी आहे. सो आपण आता डायरेक्ट भेटू फेरी बोटवरती.